आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या मागणीनुसार पनवेल तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात शासकीय दाखले वाटप शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने मंगळवारी गव्हाण कोपर येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरालाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य व महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत, भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, चिटणीस जयवंत देशमुख, ज्येष्ठ नेते वसंत पाटील, अजय भगत, वामन म्हात्रे, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, उल्वे नोड 2 उपाध्यक्ष अनंत ठाकूर, रतन भगत, श्रीधर भगत, वहाळ उपसरपंच अमर म्हात्रे, कोळी समाजाचे नेते विश्वनाथ कोळी, उल्वे नोड 1 अध्यक्ष मदन पाटील, कोपर अध्यक्ष सुधीर ठाकूर, नावे ग्रामपंचायत सदस्य हरेश म्हात्रे, किशोर पाटील, राकेश गायकवाड, हरिश्चंद्र म्हात्रे, नामदेव ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य योगिता भगत, कामिनी कोळी, सुनीता घरत, उषा देशमुख, सुजाता पाटील, स्नेहलता ठाकूर, सुहास भगत, दीपक गोंधळी, बीटी कांबळे, नामदेव ठाकूर, आशिष घरत, ग्रामसेवक MD पाटील, मंडळ अधिकारी PM नाईक, तलाठी श्री सावंत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. रेशन कार्ड, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, डोमासेल, आधार कार्ड, वय व अधिवास अशा विविध शासकीय दाखल्यांसाठी विद्यार्थी व नागरिकांना पनवेल तहसील कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात. अशा परिस्थितीत वेळ आणि आर्थिक भूर्दंड पडत असतो. त्यामुळे नागरिकांचा हा त्रास वाचवण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, नगरसेवक हरेश केणी व नगरसेवक बबन मुकादम यांनी पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांची भेट घेऊन शासकीय दाखले वाटप शिबिर आयोजित करण्याची मागणी केली होती. त्या मागणीनुसार ग्रामीण व शहरी भागात 6 ठिकाणी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या अनुषंगाने खारघर, सुकापूर, कळंबोली, अजिवली, कामोटे येथे यापूर्वी दाखले वाटप शिबिर पार पडले. त्याचप्रमाणे मंगळवारी गव्हाण कोपर येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये दाखले वाटप शिबिर संपन्न झाले. या शिबिराचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला असून त्याबद्दल नागरिकांनी आमदार प्रशांत ठाकूर व तहसील कार्यालयाचे आभार व्यक्त केलेत. पनवेल पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत यांना नवदुर्गा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले. मी रत्नप्रभा घरत यांचे मनापासून अभिनंदन करीन. नवदुर्गा पुरस्कार त्यांना भेटल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. आणि आपण दाखले वाटपाचा रत्नप्रभा घरत सांगितल्याप्रमाणे सरकारी ऑफिसला गेल्यानंतर तिथे वेळ लागतो, त्यांच्याकडे पण भरपूर गर्दी असते आणि मग आज ये आणि उद्या ये अशा प्रकारचे दाखले काढायला सगळे आपल्याला त्या फेऱ्या मारावाच लागतात. आणि म्हणून शासन आपल्या दारी त्या पद्धतीनं आपण आपल्या गावामध्ये या हॉस्पिटलमध्ये आपण सर्व दाखले निघावे याकरता हा शिबिर या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिला, आपल्याला जसा फायदा होणार आहे तसा आपल्या गावातील कार्यकर्त्यांना फायदा, कुणाला मुलाला पण आधार कार्ड चुकीचं नाव आले असेल किंवा आधार कार्ड काढलेलं नसेल अशासाठी सुद्धा या ठिकाणी आपण व्यवस्था केली आहे. म्हणून मी महसूल विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांना आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेब, आमदार महेश बाजी साहेब आणि आपले नेते सर्वांचे ठाकूर साहेबांचे विशेष आभार मानेन की हा शिबिर या ठिकाणी आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला. पुन्हा एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद देऊन सर्वांचे आभार मानून मला सांगायला आनंद वाटतं की लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून अनेक प्रकारचे लोकांना ज्या ज्या नागरिकांना अडीअडचणी येतात किंवा ज्या ज्या आपल्याला कुठल्या समस्या येतात त्या सोडवण्यासाठी सतत आपल्याला पाठबळ जे घातलेलं आहे ते लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आणि आमदार प्रशांत दादा, त्याचबरोबर आपले उरणचे आमदार माननीय श्री महेश बालदी साहेब, आपले या स्कूलचे चेअरमन आणि पनवेल तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अरुण शेठ भगत साहेब याच्या माध्यमातून आपण या विभागामध्ये जे जे लोकांना काही समस्या असतील त्या सोडवण्याचं काम हे आपली व्यासपीठावरील मान्यवर करत असतात. आणि ते करत असताना पनवेल तालुक्यामध्ये आपण हे दाखले वाटपाचा कार्यक्रम जो आहे आता परवाच खारघरला हा कार्यक्रम झालेला आहे, कामोठ्याला झालेला आहे, तसाच आपल्या इथे सुद्धा आज होत आहे. आणि त्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्याला प्रत्येक दाखला काढण्यासाठी आपल्याला पनवेलला जावं लागतं, तहसील ऑफिसला फेऱ्या माराव्या लागतात आणि कोणताही दाखला हा लगेचच मिळत नसतं. पण आपल्याला आमदार प्रशांतांच्या पाठपुराव्यामुळे महसूल आपल्या दारी म्हणजे आपल्या गावामध्ये आपला महसूल विभाग इथं आणलेला आहे आणि त्या विभागाच्या माध्यमातून आपल्याला सर्व प्रकारचे दाखले आज जागेवर मिळणार आहे.
त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल। बहुत दिनों से एक कैंप का आयोजन किया जा रहा है, महानगर पालिका क्षेत्र से एक कैंप बहुत सारे तौर पर बड़े पैमाने पर हुए। उसी दौर में ग्रामीण क्षेत्र में भी ये कैंप का आयोजन किया गया। ग्रामीण में हमारे सुखापुर में हुआ, हमारे अजूली स्कूल में हुआ और आज यहाँ गवर्न कोपर में हो रहे हैं। नेता ठाकुर साहब ये जानते हैं कि आम आदमी को जो हर दिन की जो दिक्कत होती है, अपने बच्चे, अपने बूढ़े बुजुर्ग, अपने घर वाले रेशन कार्ड रहे, आधार कार्ड रहे या इनकम प्रूफ रहे, डोमेस्टिक प्रूफ रहे और जाति का दाखिला रहे, ये सभी जो सरकारी कागजात है वो कागजात एक जगह पे एक ही दिन में और बिना साथ बिना खर्चा से मिले। इसलिए प्रसन्नता ठाकुर साहब की ओर से बड़े पैमाने पर एक कार्यक्रम का नियोजन किया जा रहा है, जो हमारे खारगर क्षेत्र है, कलम्बोली क्षेत्र है, कामोटा क्षेत्र है, जहाँ से पूरे भारत भर से जो अपने यहाँ पे लोग आए अपने काम धंधे के हिसाब से, उनको जो गवर्नमेंट के जो कागजात है वो मिलने में कोई दिक्कत नहीं आनी चाहिए। हर बार तहसील में ही जाके कागजात जाने की जरूरत नहीं है, तो अपने क्षेत्र में, अपने नज़दीकी क्षेत्र में इसका नियोजन किया है, इसलिए क्या नियोजन किया है।